व्हाट्सअप गाइज, वेलकम बैक टू न्यू वीडियो। नमस्कार मित्रों, कसे आहात तुम्ही? स्वागत तुमचं आपल्या नवीन वीडियो मध्ये। ऊन आलेलं आहे थोडं आणि आज आपलं लेक्चर नाही आहे, सो थोडं लेट उठलो आणि आता नाश्त्याची दूध तर संपलेलं आहे, दूध आणा लागेल जाऊन, बघू आणि अजून काय खायला। झालेत गरम, ब्रेडला जाम लावून घेतो आणि राईस सुद्धा केलाय कालचा गरम, ज्यूस सुद्धा आहे। सो आज ब्रेड, ज्यूस आणि राईस। आणि चाललंय युनिव्हर्सिटीमध्ये जायचंय, माझी बँक ऑफ बडोदाची जी ब्रांच आहे चिंचवडची तिथं शिफ्ट करायची मला। अकाउंट आहे इकडे शिफ्ट करू, हंसलोला बँक आहे साऊथ हॉलला, इथं बँक ऑफ बडोदा, तर त्यासाठीच तर फॉर्म प्रिंट मारायला जायचं आहे आणि दूध पण घ्यायचं आहे, दूध पण संपलं आहे, परत एन आय नंबरसुद्धा आला, एन आय नंबरसुद्धा कलेक्ट करू जाऊन, तर जाऊया युनिव्हर्सिटीला। आज ऊन पडलं, मस्त वातावरण झालं आज, आता जाऊया। इथं सगळे आमचे येतात लेटर, हे रूम आहे कॉमन रूम, हायफील्डमध्ये कॉमन रूम आहे आणि ह्या कॉमन रूममध्ये सगळे लेटर रिसीव होतात, तर आपल्याला भेटलेलं आहे एन आय नंबर आपला। आता लायब्ररीमध्ये जाऊन प्रिंट मारू, पहिली एन आय नंबर बँकेचे डॉक्युमेंट आणून ठेवलेत घरी, आता जातो दूध घेऊन येतो, म्हणजे आपली आजची कामं झाली सगळी। रोज ऊन पडत नाही आणि आज एवढं ऊन पडलं आहे ना, लय डेंजर ऊन पडले आज, चटकेपासून एवढं ऊन आहे। आणि स्टोअर आलेलं आहे, जाऊन पटकन आता दूध घेऊया, दूध घेऊन बाहेर आलो आणि बाहेर कुठली गाडी बघा, ॲस्टॉन मार्टिन घेतलेलं आहे मिल्क। घंटा आधी ऊन पडलेलं, आता परत पावसाचं वातावरण झालं आहे बघा, ढग आलेत पूर्ण इथं, हे असं इथलं वेदर आहे, काय प्रिडिक्टच करू शकत नाही आपण। एग राईस तयार झालेलं आहे, सॉस घेतो त्या बरोबर खायला, सो असं काही राईस आहे आणि आता खाणार आहे एग राईस। युनिव्हर्सिटीचे बघू देतो मॉड्युल्सवर काय स्टडी काय 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 पोर्शन आहे, झोप यायला लागली, जाऊन आता दूध गरम करू, दूध बिस्किट खाऊया, कॉफी करतो, कॉफी करतो आज। रेडी कॉफी पिऊया आपण, बिस्किट खाऊया कॉफी बरोबर, बरं पंच बिस्किट आहेत आपल्याकडं, हेच खाऊया। हे जे चालू आहे लाईव्ह ते आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहे, पण आम्हाला तर कधी बघायला नाही भेटलं। मी आत्ता असंच रॅन्डम सर्च करत होतो यूट्यूबवर, तेव्हा हे दिसलं, चॅपल आहे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, तिकडं चालू आहे आणि ऐकायला खूप भारी वाटतं आहे, बट ते बघायला भेटलं ना कधी, आता कधीतरी गेलं पाहिजे ह्या टायमाला, कारण की ह्या टायमाला कोण युनिव्हर्सिटीमध्ये नसतं, लेक्चर्स नसतात, हा प्रोग्राम ह्या टायमाला असतो। श्रुतीला जस्ट फोन केला होता आत्ता, तिला म्हणलं काय केलं जेवायला, मला पण जेवायला करायचं होतं, तर तिने केली आणणं भुर्जी, तिच्याकडे जाऊन खाऊ, माझ्याकडचं एक नान घेऊन जातो, टॉप आणि नान घेतले, आता जाऊन जाऊन तिच्याकडे जेवूया। हॅलो, आईस्क्रीम खायला एवढं थंडीमध्ये कुठली मॅग्नम खाल्ली, मॅग्नम घेतलेली मी, कॉर्नेटो बडी, स्ट्रॉबेरी फ्लेवर कुठं खायचं राव, जायचं नको एवढं खाल, नको मॅग्नम वेगळं काय, वाईन बीन
गरम है तेच आहे ना गरम है अरे वा गरम आहे नाही तर आम्ही 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 अल्कोहोलिक नाही स्टारबक्स पी कितीला पडली आपली आईस्क्रीम मॅग्नमची दोन दोन पस्तीस 300 रुपयाची आईस्क्रीम अरे ही कुठे गेली अरे चल घेतलं तर काय ना मग तिकडे कशाला चालली होती खूप चांगलं लाईट किती लावलेत बघ नाही स्पॉट्स लाईट लावलेत रात्री भारी दिसते युनिव्हर्सिटी पण ह्यांनी लाईट याच्या वर टाकल्या पाहिजे होत्या है ना वर मारल्या पाहिजे होत्या खाली लावलेत लाईट काहीतरी असल या साईडला चला इथन जायचं चला कुठली रिंग लाईट ती गेम चालू होती पेप्सीची कोणच नाही हे सगळे मोकळे हे फाउंडर आहेत युनिव्हर्सिटीचे हे फाउंडर आहेत रे नाव लिहिलंय थॉमस हॉलोवे 1800 जुनं आहे मग त्यामुळे त्यामुळे असं स्ट्रक्चर आहे रे याचं वाईफ जेन बॉर्न इन 1814 रूम्स काय भारी दिसतात इथं आम्हाला इथं आतमध्ये जायचं होतं चॅपलला पण हा एव्हरी थर्सडे हो ते असतं प्रोग्राम त्यांचा एक मस्त गॅजेट भेटले आपल्याला रिंग लाईट आता पार्ट टाइम टिकटॉकचं काम चालू करतो गिफ्ट आहे गिफ्ट पार्ट टाइम टिकटॉक आणि गाइस मी जेंटली आहे भारी आहे पण ब्राईट आहे चांगलं आहे असणार आता काही दाखवे कार्ट्रेज घेऊन चाललो फिल्टरच्याकडनं हे चेंज हो बापरे पाणी पाणी हे चेंज करायचं याच्यामधलं हे नवीन टाकलं का होऊन जाईल काम हे घेऊन जातो मी बॅटरी आहे का हो बॅटरी बॅटरी असेल तर मग चेंज करायची गरज नाही कार्ट्रेज बदलले फक्त कार्ट्रेज बदलता येईल हो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जाऊन व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.